मालकीने
बाहेर त्याचं तिघी जणी आले तर तेच होती मालकिनी. मग जाऊ दे तुम्ही चौघी जणी मालकिनी वशा. म्हणून दादा म्हणे नको बरं माझ्या पाठच्या बहिणी एवढी इष्ट पाहून दादानी मालकिनी वाटवलं केलं. आपण बार बार भांडणं करतो आणि भावाला सांगतो म्हणजे त्याला पण दुःख होईल ना. भावाला पण चांगलं वाटेल का. हॅलो हॅलो दादा तू पहिला इथं ये बाबा. या सुजातानी आणि या कल्पनानी त्यांनी ना लय तमाशा घातला माझ्या भोवती. बाकीचं मला सांगू नको. नाही तुझं नेहमीचंच काम आहे, मी त्याला काय करू. तू आत्ताची आत्ता ये. मी पण लावते दादाला फोन. मी पण लावते आता. हॅलो दादा ही आत्ता नाही येणार आहे भांडणं करू राहिली सकाळपासून. लगे आत्ताची आत्ता ये. म्हणजे आता आत्ताचंच नाव का. लगेच ये लगेच ये. मला बाकीचं सांगूच नको. तुमच्या नाकाचं नाव. मी पण लावते दादाला फोन. तुमचं जाऊ द्या तुम्ही लई नाटक करायला समजतच नाही ना तुम्ही. हा हॅलो दादा. दादा सासूवर ना भांडण झालंय. मी म्हणते मोठी अक्का म्हणते मी नाही सांभाळत, ती दुसरी म्हणते मी नाही सांभाळत. मी सांभाळते म्हणलं तरी पण भांडणं व्हायला लागले. दादा तुम्ही काय बी करा पण लवकरात लवकर येऊन या. आमचं भांडणं काय ते निपटून टाकाया. म्हणजे आता मीच भांडणं काढले का तुम्ही. असून ती काही समजून घेत नाही ना. मग छोट्या बहिणीला थोडं तर समजून सांगायला पाहिजे का. नाही ना दादा आपण वागूया. आता गपचूप बसा सगळे जण. मी लगेच फोन लाव सगळ्याच ना सांग. आता लग तू छोटी फाय तुझं ऐकतील. आमचं नाही ऐकलं ना दादा ना. हॅलो हॅलो दादा मी ना मोठ्या ताईला सांगितले हे दोघी चावळत होत्या काही काही तर सांगितले तर ते दोघी मला पण भांडत्या. तू कुठे आहे ते तू लवकरात लवकर ये. सगळे मला येण्यास काढते. लवकर ये. आता बघ दादा तुमचे मुळ आहे ना ती अडली आणि दादा मलाच बोलून. आता बोलले तेच येऊन सांगितलं ना मला. आपण काय बोललो. आपण बहिणी आहो ना. एकमेकाला बोललं तर समजून घ्यायचं काय. एकमेकाला दादाला त्रास द्यायचं का बार बार आपल्या भावाला. पाठीमाग काही निंदा करा माझी. अक्का मोठी अक्का 10 वर्ष सासू सांभाळली. मला एक सांगा तुम्ही दामन सोडशान का. मला नाही सोडा. मी टायमाला उभे राहिले तुम्ही दामन सोडशान का. नाही नाका सोडत नाही. कोणी कोणाला सोडत नाही. बहीण असले तरी पण मी म्हणजे निघाला वाटतं येईल दादा. लावते मग फोन आणखीन बरं दादाला. हॅलो दादा लवकर ये ना दादा. इथं काय हे काय भांडण लागलेत घरामध्ये. कमिटतच नाही कोणी ऐकत नाही काय नाही दादा.